सेवांगपूरच्या माध्यमातून आज नागपूर शहरामध्ये आम्ही एक ऑक्सिजन बँक सुरू केली आहे. या ठिकाणी जवळजवळ 50 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हाय क्वालिटीचे आणि जवळजवळ 50 सिलेंडर्स अशी ऑक्सिजन बँक आहे आणि गरिबातल्या गरीब माणसाला ही सेवा आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. अर्ध्या रात्री जरी सेवा लागली तरी सेवांगपूरच्या माध्यमातून ही सेवा पुरवण्यात येते आणि जे स्टेप डाऊन पेशंट्स आहेत किंवा ज्यांना घरी राहून अशा प्रकारचा इलाज घ्यावा लागतो अशा सगळ्यांकरता ही व्यवस्था उभी केली आहे. सेवांगपूरचं हेल्प सेंटर हे गेले अनेक दिवस या ठिकाणी काम करत आहे. 5,000 जास्त लोकांना सेवांगपूरच्या माध्यमातून आम्ही सेवा या पॅन्डेमिकमध्ये दिली आहे आणि आता याच हेल्पलाईनवरनं ही ऑक्सिजन बँक देखील त्या ठिकाणी संचलित होईल आणि ज्याला ज्याला ऑक्सिजनची आवश्यकता आहे त्याच्या घरापर्यंत हे ऑक्सिजनेटर्स किंवा सिलेंडर्स पोहोचवण्याचं काम या ऑक्सिजन बँकच्या माध्यमातून होणार आहे. आज विशेषतः आमचे नेते माननीय नितीनजी गडकरी यांचा जन्मदिवस आहे, त्या जन्मदिवसाच्या निमित्ताने ही ऑक्सिजन बँक आम्ही सुरू केली. 200 आपण जे लहान मुलांसाठी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये बैठक घेतली महापालिकेमध्ये तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने, आमचा प्रयत्न असा आहे की माननीय महापौरजींच्या नेतृत्वामध्ये नागपूर महानगरपालिकेने तिसऱ्या वेवची तयारी सुरू केली आहे आणि समजा दुर्दैवाने तिसऱ्या वेवमध्ये जर अशी अवस्था झालीच की लहान मुलांमध्ये संक्रमण झालं तर त्याकरता तयार असलं पाहिजे म्हणून नागपूर महानगरपालिकेने 200 चिल्ड्रन्स हॉस्पिटल सुरू करायचा निर्णय केलेला आहे. त्याची जागा आता ते निश्चित करत आहेत. युनिव्हर्सिटी कॅम्पस किंवा 1-2-3 ठिकाणं बघितलेली आहेत आणि त्या ठिकाणी महानगरपालिका ते संचालित करेल. त्याच्याकरता जे काही सामुग्री आवश्यक आहेत, इक्विपमेंट्स आवश्यक आहेत आणि ऑक्सिजनचा प्लांट आवश्यक आहे या सगळ्या गोष्टी या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आम्ही पुरवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि महानगरपालिकेसोबत मिळून हे सुसज्जित अशा प्रकारचं डेडिकेटेड लहान मुलांकरता कोविडचं हॉस्पिटल तयार करायचं. कारण लहान मुलांकरता काही इक्विपमेंट्सही वेगळे लागतात आणि लहान मुलं एकटे राहू शकत नाहीत, मोस्टली त्यांच्या आईला सोबत ठेवावं लागतं, त्यामुळे त्याहीकरता काय व्यवस्था करता येईल अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून नागपूर महानगरपालिका हे 200 हॉस्पिटल तयार करते आहे आणि आम्ही त्यात मदत करतो. आज हमारे माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी इनके जन्मदिन के उपलक्ष्य में नागपुर में हम लोगों ने ऑक्सीजन बैंक की शुरुआत की है. सेवांगपुर के माध्यम से एक हेल्पलाइन हम लोग चलाते, 5,000 से ज़्यादा पेशेंट्स को हमने मदद की है और अब ये ऑक्सीजन बैंक के माध्यम से स्टेप डाउन पेशेंट्स, गरीब पेशेंट्स जिनको घर पर ऑक्सीजन की आवश्यकता है उनको ये सारा पैसा वो दे नहीं सकते, ऐसे लोगों को मदद करने के लिए इस ऑक्सीजन बैंक की शुरुआत की गई है. हमारे माननीय महापौर जी के नेतृत्व में पैंडेमिक में अगर तीसरी वेव दुर्दैव से आती है और उसमें बच्चों तक अगर इन्फेक्शन पहुंचता है तो उसके लिए हमारी तैयारी होनी चाहिए. इस दृष्टि से एक सुसज्जित 200 चिल्ड्रंस हॉस्पिटल कोविड सेंटर ये नागपुर महानगर पालिका की ओर से शुरू करने का निर्णय लिया गया है. उसकी जगह भी फाइनलाइज हो रही है और नेशनल कैंसर इंस्टीट्यूट के माध्यम से हमने ये महानगर पालिका को बताया है कि उसको जो इक्विपमेंट्स लगते हैं, ऑक्सीजन प्लांट लगता है, ये सारी चीज़ें वहाँ पर मुहैया कराने का काम ये नेशनल कैंसर इंस्टीट्यूट करेगा और महानगर पालिका और NCI मिलकर अगले वेव का मुकाबला करने के लिए, उसकी आवश्यकता नहीं पड़े तो अच्छा है पर आवश्यकता पड़े तो एक डेडिकेटेड चिल्ड्रंस हॉस्पिटल हम तैयार करेंगे और इसमें उनको आवश्यक चीज़ें और साथ में हम लोग जानते हैं कि अगर बच्चा छोटा है तो एक अभिभावक भी साथ में रह सकता है, तो ये सारी व्यवस्थाओं का विचार करते हुए ये फैसिलिटी तैयार करने का प्रयास है.